कोविड-19 या महामारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने तसेच सचिन धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने बुधवारपासून प्रतिष्ठान व शासकीय रक्तपेढी संदर्भ रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. रायगडचे धर्माधिकारी प्रतिष्ठान या समाजभिमुख प्रतिष्ठानामार्फत अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यात येतात. प्रशासनाने दिलेल्या अधिसूचना व नियमांचे पालन करत शासकीय रक्तपेढी व संदर्भ रुग्णालयात 28 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानासाठी प्रतिष्ठानाच्या मार्फत 1200 सदस्यांची नोंदणी करण्यात आली असून रक्तपेढीच्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने रक्त संकलन करण्यात येणार आहे. रक्तपेढीच्या विभागीय अधिकारी डॉक्टर पुरी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.